नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण डोळे व त्याचे समानार्थाचे शब्द तसंच त्याचं संधी आणि समास यामधील स्थान आणि वाक्प्रचार हे आपण पाहणार आहोत त्यात सगळ्यात पहिले पाहू आपण डोळे डोळेचे समानार्थाचे शब्द नेत्र चक्षू अक्ष अक्षी नयन लोचन आता याच्या संधीमधलं आपण महत्त्व पाहूया सगळ्यात पहिलं आहे मनः अधिक चक्षू त्याचं झालं मनश्चक्षू म्हणजे याच्यामध्ये जे श आलेलं आहे मित्रांनो हे श नमकी काय झालं तर विसर्गाच्या पुढे च किंवा छ आलं तर विसर्गाचं काय होतं आहे त्याच्यामध्ये श होते पुढे आलं नयन नयनची फोड आपण ने अधिकन थोडक्यामध्ये अयच होतं ए ज्यालाच आपण विशेष संधी किंवा अ आधी संधी म्हणतो समासामध्ये आता आपण याचं पाहूया सगळ्यात पहिले बघा लोचन आणि त्याच्या आधी सु हे उपसर्ग वापरलेले आहे सुलोचन म्हणजे सुंदर डोळे असणारा आणि सुलोचना म्हणजे सुंदर डोळे असणारी याला आपण प्रादिभौरु समासामध्ये आपण शिकतो आता आपण त्याच्या डोळ्यांवर आधारित जे वाक्प्रचार आहेत ते पाहणार आहोत त्यातला पहिला डोळा घालणे म्हणजे थोडक्यात डोळ्याने खूर करणे डोळा चुकविणे दृष्टीस न पडू देणे डोळा ठेवणे म्हणजे एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणे डोळा बांधणे थोडक्यामध्ये झाडावर आपण कलम करतो त्याला म्हणतात डोळा लवणे अत्यंत महत्त्वाचं डोळ्याचा स्नायू स्फुरण पावणे यामध्ये बघा पुरुषाचा उजवा डोळा जर लवला तर ते शुभ मानले जाते तर स्त्रीचा डावा डोळा लवला तर शुभ मानले जाते डोळे उघडणे थोडक्यामध्ये शुद्धीवर किंवा ताळ्यावर येणे डोळे झाकणे दुर्लक्ष करणे किंवा मरणे डोळे थंड होणे समाधान वाटणे डोळे निवळणे डोळ्याच्या विकारातून डोळे पूर्ण बरे होणे डोळे पांढरे करणे अतिशय घाबरून जाणे किंवा मरणोत्मुख होणे डोळे फाटणे दुष्टिक्षेत्र विस्तृत होणे किंवा आश्चर्यचकित होणे डोळे फिरणे चक्कर येणे किंवा गर्वाने ताटणे डोळे फुटणे दुसऱ्याचे भले होत असलेले जाणून मत्सर वाटणे मित्रांनो मत्सर म्हणजे द्वेष डोळे भरून पाहणे मनाचे समाधान होई पावे तो पाहणे डोळे मिटणे झोपणे किंवा मरणे डोळे मोडणे किंवा डोळा मारणे डोळ्यांनी खुना करणे डोळे येणे डोळे लाल होण्याचा विकार होणे डोळ्याचे पारणे फिटणे समाधान वाटणे डोळ्यात खुपणे किंवा सलणे दुसऱ्याचे भले होत असलेले न पाहवणे डोळ्यात टिपे किंवा पाणी येणे खूप वाईट वाटणे डोळ्यात तेल घालून पाहणे बारकाईने पाहणे ज्याला आपण काकदृष्टी म्हणतो बघा काकदृष्टी म्हणे बारकाईने पाहणे डोळ्यात धूळ फेकणे हसविणे डोळ्यात प्राण आणणे डोळ्यात त्राण ठेवणे मरण्यापूर्वी एखादी व्यक्ती भेटण्याची इच्छेने ती व्यक्ती भेटण्यापूर्वी मरण न येणे डोळ्यात प्राण येणे म्हणजे मरायला टेकणे मित्रांनो इथे आता येणे आणि आणणे लक्षात ठेवायचं इथला फरक सांभाळून घ्या कळकणे विनंती करणे म्हणजे प्राण आणणे आणि प्राण येणे म्हणजे मरायला टेकणे डोळ्यात भरणे एखादी व्यक्ती खूप आवडणे डोळ्यांपुढे काजवे चमकणे मार खाण्याच्या भीतीने चक्कर येणे डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे उपेक्षा करणे डोळ्यांवर धूर येणे उन्मत्त होणे डोळ्यांशी डोळा न भिडवणे भीतीने किंवा लाजेने समोर न बघता खाली मान घालणे डोळ्यांशी डोळा न लागणे थोडक्यामध्ये झोप न येणे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज डोळे व त्याचे समानार्थी शब्द डोळ्यांशी संबंधित असणारे वाक्प्रचार यांचा अभ्यास आजच्या तासाला केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो